नमस्कार मित्रांनो, एक्झाम गाईड या तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर मी आनंद तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये टॅक्स असिस्टंट पेपर जो नुकताच झालेला आहे त्या पेपरमधील मॅथ आणि रिझनिंगचे क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत। मित्रांनो, या पेपरमध्ये मॅथ आणि रिझनिंगवरती एकूण 35 क्वेश्चन विचारले गेले होते। या भाग एकमध्ये आपण 25 क्वेश्चन्स पाहणार आहोत आणि भाग दोनमध्ये उर्वरित 10 क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत। मित्रांनो, या पेपरमधील काही क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने विचारले गेले होते, पण काही क्वेश्चन्सची डिफिकल्टी लेवल ही थोडीशी हार्ड होती आणि क्वेश्चन्स लेंदी पण केले होते, त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन पेपर सोडवताना थोडासा वेळ लागत होता। तोच वेळ वाचवण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमार्फत करणार आहोत, म्हणजेच त्या प्रश्नांची तुम्हाला शॉर्टकट ट्रिक्स जाणून घ्यायची आहे। या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला ती सांगणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर वर दिलेल्या लिंकवरून आमचं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्रामची खाली लिंक दिलेली आहे, जेणेकरून तुम्ही टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू शकता। आम्ही टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला तलाठी भरतीसाठी जे अतिशय महत्त्वाचे असे क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चन्स पण प्रोव्हाइड करतो आणि आम्ही टेस्ट सिरीज पण सुरू करणार आहोत तलाठी भरतीसाठी। ती टेस्ट सिरीज तुम्हाला PDF मार्फत टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल केली जाईल आणि त्या टेस्ट सिरीजचे व्हिडिओमार्फत यूट्यूब चॅनलवर लेक्चर अवेलेबल करून दिले जाईल। फेसबुक पेजला पण तुम्ही लाईक करा आणि तुमच्या काही कमेंट, म्हणजे तुम्हाला काही आणखी व्हिडिओ लेक्चर पाहिजेत असतील तर ते पण तुम्ही आम्हाला फेसबुक पेजला भेट देऊन कळू शकता। चला तर मग हे व्हिडिओ लेक्चर सुरुवात करूयात। पहिला क्वेश्चन असा आहे, पहिल्या क्वेश्चनमध्ये दिलेला आहे, एका बॅगमध्ये जेवढे चौकोनी पुठ्ठे आहेत त्याच्या दुप्पट त्रिकोणी पुठ्ठे आहेत, त्या सर्वांचे कोण एकत्र मोजले तेव्हा 180 झाले, तर बॅगमध्ये एकूण त्रिकोणी पुठ्ठे किती आहेत? चौकोनी आणि त्रिकोणी अशा दोन प्रकारचे पुठ्ठे त्या एका बॅगमध्ये ठेवलेले आहेत आणि त्यांचे कोण मोजले, म्हणजे चौकोनाला 4 कोण असतात आणि त्रिकोणाला 3 कोण असतात, त्यांचे कोण जर असे आपण एकत्रित मोजले तर 180 झाले, तर बॅगमध्ये त्रिकोणी पुठ्ठे किती असतील हे तुम्हाला सांगायचं आहे। मित्रांनो, या प्रश्नासाठी तुम्हाला डायरेक्ट ॲप्रोच कसा करायचा आहे तर ऑप्शन्सवरतून क्वेश्चनचा ॲप्रोच करायचा आहे। म्हणजे समजा त्रिकोणी पुठ्ठे विचारलेले आहेत, ऑप्शन जर पहिला ठेवला 28 तर त्रिकोणी पुठ्ठे हे चौकोनी पुठ्ठ्यांच्या दुप्पट आहेत, म्हणजे जर त्रिकोणी पुठ्ठे पहिल्या ऑप्शननुसार 28 असतील तर चौकोनी पुठ्ठे किती असतील? 14, म्हणजे 14 चौकोनी पुठ्ठे। एका चौकोनाला कोण किती असतात? तर 4, म्हणजे 14 चौक 56 आणि 28 जर त्रिकोणी पुठ्ठे असतील तर 28 3 84 एकूण मिळून किती होणार? तर 140च होणार, म्हणजे पहिला ऑप्शन आपला नसणार आहे। आता बघा, सेकंड ऑप्शन दिलेला आहे 32, जर 32 त्रिकोणी पुठ्ठे असतील तर त्याच्या निम्मे चौकोनी असतील, म्हणजे 16, म्हणजे 16 चौकोनी आणि 32 त्रिकोणी, तर एका चौकोनाला 4 कोण, तर 16 चौकोनाचे 64 कोण झाले आणि 32 एका त्रिकोणाला 3 कोण, 32 त्रिकोणांचे झाले 96, 32 3 96 आणि 96 आणि 64 160 मिळतात, पण आपल्याला दिलेलं आहे 180 कोण पाहिजे होते। आता बघा, पर्याय क्रमांक 3 36 दिलेलं आहे, 36 त्रिकोणी पुठ्ठे, तर त्याच्या निम्मे म्हणजे अर्धे हे तुमचे काय असणार? चौकोनी पुठ्ठे। मग चौकोनी पुठ्ठ्याचे अर्धे म्हणजे 18 चौकोनी पुठ्ठ्याचे 4 कोण, याप्रमाणे एकूण 72 कोण होतील आणि 36 त्रिकोणी पुठ्ठ्यांचे 3 कोण, याप्रमाणे एकूण 108 कोण होतील, म्हणजे 72 अधिक 108 180 आपल्याला आन्सर मिळेल, म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नासाठी तुमचं उत्तर राहील। हा पेपर मी आपल्याच एका कॅन्डिडेटकडून घेतलेला आहे, तर इथं जी मार्किंग त्या विद्यार्थ्याने केलेली आहे ती कदाचित चुकीची असू शकते, मी तुम्हाला योग्य ते आन्सर कळवत जाईल। तर बघा, आता 18 × 4 = 72, आता 18 म्हणजे काय? तर 36 होते, 36 पैकी निम्मे 18 × 4 = 72, मग 36 × 3 = 108, 108 अधिक 72 = 180। चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात। नेक्स्ट क्वेश्चनमध्ये दिलेला आहे, 34 चा 12 सोबत तोच संबंध आहे जो 59 चा, म्हणजे ह्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती संख्या येईल? 34 चा जसा संबंध 12 सोबत आहे तसाच क्वेश्चन मार्कच्या ठिकाणचा जो अंक येईल त्याचा 59 सोबत राहील, तर तुम्हाला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणचा अंक सांगायचा आहे। तर बघा, याचं लॉजिक काय आहे, तर 3 × 4 जर आपण केलं तर 3 चौक 12 होतात, तसंच 5 × 9 = 45, म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नासाठी उत्तर राहील। हे जे मार्किंग केलेलं आहे
त्या विद्यार्थ्याने हे कदाचित चुकीचं असू शकतं, मी तुम्हाला बरोबर जे आन्सर असेल ते सांगत जाईल. तर या प्रश्नासाठी तुमचं 45 हे उत्तर राहणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे, दीपक नितीनला म्हणाला, समोर जो मुलगा फुटबॉल खेळत आहे तो माझ्या वडिलांच्या पत्नीच्या मुलीच्या दोन भावांमधील लहान भाऊ आहे. तर फुटबॉल खेळत असलेल्या मुलाचे दीपकशी नाते काय? ब्लड रिलेशनचा हा क्वेश्चन आहे. तर काळजीपूर्वक वाचा क्वेश्चन अगोदर. दीपक नितीनला म्हणाला समोर जो मुलगा खेळत आहे तो माझ्या, आता कोण म्हणतो आहे? दीपक. तर दीपकच्या वडिलांची पत्नी दीपकची आई, आईच्या मुलीच्या म्हणजे दीपकची झाली ती बहीण, बहिणीच्या दोन भावांमधील, आता जर दीपकच्या बहिणीला दोन भाऊ असतील तर म्हणजे दीपक एक आणि दुसरा एक भाऊ लहान भाऊ आहे. तर फुटबॉल खेळत असलेल्या मुलाचे दीपकशी नाते काय? तर तो त्याचा भाऊ असेल. परत एकदा सांगतो, दीपक म्हणतोय माझ्या वडिलांच्या पत्नीच्या मुलीच्या, आता माझ्या वडिलांच्या म्हणजे दीपकच्या वडिलांची पत्नी म्हणजे दीपकची आई, तिची मुलगी म्हणजे दीपकची बहीण, तिची दोन भाऊ म्हणजे दीपक एक आणि दुसरा एक असेल, तर त्या दोन भावांमधील लहान भाऊ आहे, तर फुटबॉल खेळत असलेला दीपकचा भाऊ होईल. तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नासाठी तुमचं उत्तर राहील. समोरचा क्वेश्चन पाहू. या क्वेश्चनमध्ये दिलेला आहे, रवी घरातून बाहेर पडला व पश्चिमेकडे 40 मीटर चालला. हा क्वेश्चन डायरेक्शन्स अँड डिस्टन्सवर आधारित आहे. त्यानंतर तो डावीकडे वळून 30 मीटर चालला, पुन्हा तो उजव्या बाजूला वळला आणि 20 मीटर चालला, पुन्हा तो उजव्या बाजूला वळून 30 मीटर चालला. तर रवी आता सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. तर बघा, इथं मी डायरेक्शन्स दाखवलेले आहेत, ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ. तर आपण या क्वेश्चनला अप्रोच करू. पहिल्यांदा रवी घरातून बाहेर पडला व पश्चिमेकडे 40 मीटर चालला. तर बघा, इकडे वेस्टसाठी तो 40 मीटर जाईल, नंतर डावीकडे वळून 30 मीटर चालला, डावीकडे वळून तो 30 मीटर जाईल, पुन्हा तो उजवीकडे वळून 20 मीटर चालला आणि पुन्हा उजव्या बाजूला वळून 30 मीटर चालला. तर आता सुरुवातीच्या ठिकाणापासून रवी किती अंतरावर असेल हे तुम्हाला सांगायचं आहे. सुरुवातीच्या ठिकाणी बघा, इथं 40, हे 40 आणि हे 20 म्हणजे एकूण 60 मीटर अंतरावर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून असेल, म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नासाठी तुमचं उत्तर राहील. तर पुढचा प्रश्न, या प्रश्नात दिलेला आहे, सदाच्या फळ दुकानातील ग्राहकाला, हा प्रश्न थोडा लेंदी आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा. सदाच्या फळ दुकानातील ग्राहकाला, त्याने 100 रुपयाची फळे खरेदी करून सदाला 500 रुपयांची नोट दिली. सदाने उरलेली रक्कम त्याला परत केली. तोच ग्राहक पुन्हा आला, त्याने केळी खरेदी करून सदाला 100 रुपयाची नोट दिली व 20 रुपये परत घेतले. जर सदाला मिळणारा नफा हा फळांच्या खरेदी इतकाच असेल तर ग्राहकाने सदाला दिलेल्या नोटा जर बनावट असतील, जर सदाला मिळणारा नफा हा फळांच्या खरेदी इतकाच असेल तर आणि ग्राहकाने सदाला दिलेल्या नोटा जर बनावट असतील तर त्याला झालेले नुकसान दर्शवणारा पर्याय निवडा. त्याचं म्हणणं काय आहे? एक ग्राहक सदाच्या दुकानात येतो, तो दुकानात एक ग्राहक आलेला असतो, त्या ग्राहकाने 100 रुपयाची फळे खरेदी केली पहिल्या वेळेस आणि 500 रुपयांची नोट दिली सदाला आणि सदाने उरलेली रक्कम त्याला परत केली. म्हणजे उरलेली रक्कम, 100 रुपयाची फळे खरेदी केली असेल तर उरलेली रक्कम किती असेल? 400 रुपये. पण आता त्याचं म्हणणं काय आहे इथं बघा, या कंडिशनमध्ये जर सदाला मिळणारा नफा हा फळांच्या खरेदी इतकाच असेल तर आणि ग्राहकाने सदाला दिलेल्या नोटा बनावट असतील, म्हणजे ग्राहक सदाला बनावट नोटा देतो. आता सदाला बनावट नोटा दिल्या, 100 रुपयांची फळे खरेदी करून 500 रुपयाची नोट दिली आणि सदाने उरलेली रक्कम त्या ग्राहकाला परत केली. उरलेली रक्कम म्हणजे 400 रुपये परत केले. आता हे 400 रुपये खरे जाणार, ग्राहक 500 रुपयांची नोट खोटी देणार आणि हा 400 रुपये खरे ग्राहकाला परत करणार. म्हणजे हे 400 गेले आणि पुन्हा तोच ग्राहक काय करतो? 100 रुपयाची नोट देतो आणि 20 रुपये परत घेतो. म्हणजे परत हे 20 गेले, म्हणजे पहिले 400 आणि हे 20 420. पण या प्रश्नात इथं जी कंडिशन दिलेली आहे, सदाला मिळणारा नफा हा फळांच्या खरेदी इतकाच असेल, तर 420 जर तुम्ही टिक केलं असेल तर चुकीचं आन्सर आहे. कारण 420 तर गेले पण फळांची किंमत गेली ना, 100 रुपयाची फळे पण गेली अगोदर आणि नंतर केळी 80 रुपयाची गेली. म्हणजे 100 रुपयाची फळे पहिली आणि नंतरची 80 रुपयाची केळी, एकूण 180 रुपयाची
फळे घेऊन गेला ग्राहक, उलट हे 400 रुपये आणि नंतरचे 20 रुपये, 420 रुपये हे पण घेऊन गेला, म्हणजे एकूण 600 रुपये त्याला नुकसान होईल. तर पुढचा क्वेश्चन पाहूयात. आता इथे या आकृतीमध्ये एक घन दिलेला आहे. पुढे दिलेला घन, जो घन पुढे दिलेल्या चौकटी कागदाच्या घड्या घालून तयार झालेला आहे त्याची निवड करायची आहे तुम्हाला. तर या आकृतीमध्ये हा अनफोल्डिंग डाईस आहे. तर हे डाईसवरती आधारित क्वेश्चन आहे. अनफोल्डिंग डाईस आहे आणि तुम्हाला त्याला जर फोल्ड केलं तर कोणता डाईस मिळेल हे तुम्हाला सांगायचं आहे. आपण डाईसवरती व्हिडिओ पण घेतलेला आहे. तुम्हाला जर तो व्हिडिओ तुम्ही जर पाहिला नसेल तर तो पाहून घ्या, म्हणजे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. तर बघा आता या व्हिडिओ लेक्चर, म्हणजे या प्रश्नामध्ये ॲप्रोच कसा करायचा आहे. आता ह्या त्रिकोण जो आहे तो त्रिकोण तुम्हाला सेंटरला दिसतोय प्रत्येक फिगरमध्ये, तर तो सेंटरलाच ठेवायचा. तर बघा हा त्रिकोण मी जर असाच ठेवला, म्हणजे जो आहे सरळ, आता ह्या पहिल्या आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये त्रिकोण तुम्हाला उलटा दिलेला आहे आणि तिसऱ्या आणि चौथ्या ऑप्शनमध्ये त्रिकोण तुम्हाला, म्हणजे जो आहे त्या कंडिशनला दिलेला आहे आणि पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये उलटा दिलेला आहे. जर आहे तसाच ठेवा, जसा आहे तसाच जर ठेवला तर 3 आणि 4 मध्ये पर्यायामध्ये बघा हा त्रिकोण जसा आहे तसा आहे. ही जी बाजू आहे, बाजूचा सर्कल ज्याच्यात तुम्हाला थोडेसे डॉट दिलेले आहेत, तो बाजूचा सर्कल त्याच बाजूला राहील आणि वरचा जो सर्कल आहे, जो प्लेन सर्कल आहे, तो पण त्या वरच राहील. तर ही पर्याय क्रमांक 3 ही फिगर राहील. पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा, पर्याय क्रमांक 4 मध्ये असं होणार नाही, कारण तुम्हाला जर हा बेस, जर त्रिकोणाचा बेस जर या बाजूला जर समांतर ठेवला, त्रिकोणाचा बेस या बाजूला जर समांतर ठेवला तर तुम्हाला जो त्रिकोणाचं जे टोक आहे त्याच्या वरच्या बाजूला प्लेन सर्कलच पाहिजेत. तर प्लेन सर्कल त्रिकोणाच्या टोकाच्या वरच्या बाजूला फक्त या फिगरमध्ये दिसतं. बाकी कोणत्याही फिगरमध्ये त्रिकोणाचं टोक जे आहे त्याच्या जर वरच्या बाजूला प्लेन सर्कल नाही आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हा तुमचा या प्रश्नासाठी उत्तर राहील. पुढील प्रश्नात दिलेला आहे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी योग्य संख्या तुम्हाला सांगायची आहे. याच्यात तुम्हाला थोडंसं काहीतरी लॉजिक लावावं लागेल. तर आता या प्रश्नासाठी इथं लॉजिक काय आहे सांगतो. 6 गुणिले 4 पहिल्या सर्कलमध्ये पहा, 6 गुणिले 4, 6 चौक 24, 24 गुणिले 2 जर केलं आपण तर 48 मिळतील आणि त्या 48 मधून 1 मायनस केला तर खालची जी 47 संख्या आहे ती मिळेल. इथे पण बघा 7 गुणिले 8, 7 8 56, 56 गुणिले 2 जर केले तर 112 मिळतील आणि 112 मधून 1 वजा केला तर 111 मिळतील. इथे बघा 9 5 45, 45 गुणिले 2 करा 90, 90 मधून 1 वजा करा 89 मिळतील. इथे बघा 6 7 42, 42 गुणिले 2 जर 84 केलं तर 84 मधून 1 वजा केल्यानंतर तुम्हाला 83, म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नासाठी तुम्हाला उत्तर मिळेल. पुढचा क्वेश्चन पाहूयात. या क्वेश्चनमध्ये क्ष या कागदा हा कागद दिलेला आहे, पारदर्शक कागद आहे. या कागदाला तुटक रेषांवरून बाणाने दाखवल्याप्रमाणे घड्या घातल्यानंतर जास्तीत जास्त जवळच्या दिसणाऱ्या पर्यायी घडीची निवड करा. तुम्हाला याला घडी घालायची आहे, जी तुटक रेषा दिलेली आहे त्या तुटक रेषेवरून तुम्हाला घडी घालायची आहे आणि सांगायचं आहे की जो जास्तीत जास्त जवळ याच्या, म्हणजे अप्रॉक्सिमेटली सेम दिसतो असं सांगायचं आहे. तर बघा आता याला आपण, हा सर्कल आहे तुम्हाला दिलेला, याला डॉटेड लाईन दिलेली आहे. इथे हे जे मध्ये आहे ती डॉटेड लाईन आहे आणि ही वरची पण डॉटेड लाईन आहे. तर ही जी या सर्कलमध्ये तुम्हाला लाल रेषा दिसते ही तुमची डॉटेड लाईन आहे असं समजा. आता तुम्हाला पहिल्यांदा मी काय केलं, याला फोल्ड करून घेतलं. तर याला फोल्ड मी या बाजूनं केलं असं, या जो ॲरो दाखवला या त्या डायरेक्शनला मी याला फोल्ड केलं. तर तुम्हाला काय काय दिसेल पहा. हा सर्कल व्हाईट सर्कल जसा आहे तसाच दिसेल. हा जो ब्लॅक सर्कल आहे तो जेव्हा मी या बाजूला फोल्ड करेल तो त्याच्या शेजारी दिसेल. आणि हे ॲरो जे आहेत, हा ॲरो खालचा जसाच तसाच दिसेल, वरचा ॲरो हा इकडच्या बाजूला येऊन असा दिसेल. आणि हा जो ही आता हे चंद्राची कोर समजा, ही हा जो चंद्र आहे हा इकडच्या बाजूला येऊन असा होईल. तर आता परत तुम्हाला एक घडी घालायची आहे. ती घडी कशी घालायची आहे, या सर्कलची ती घडी अशी खालून वर टाकायची आहे, म्हणजे तुम्हाला एका क्वाड्रंटमध्ये त्या सर्कलला आणायचं आहे. तर खालून वर जेव्हा टाकसाल तेव्हा तुम्ही काय करणार, हा ॲरो तुमचा जसा तसा राहील आणि हा प्लेन सर्कल, व्हाईट सर्कल आणि ब्लॅक सर्कल हा पण ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी राहील. तर हे व्हाईट आणि ब्लॅक सर्कल जास्त आहे त्या ठिकाणी राहील,
हा ॲरो पण त्या ठिकाणी राहील, पण हा जो खालचा ॲरो दिसतो ह्याची डायरेक्शन अशी उलटी होईल आणि इथे असा या डायरेक्शनला हा खालचा ॲरो आणि हा जो चंद्र आहे तो पण असा उलटा होऊन या डायरेक्शनला बसेल. तर ही फिगर तुम्हाला फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसेल. पर्याय क्रमांक 4 पण तुम्हाला सेम वाटेल, पण इथं ब्लॅक सर्कल वर आणि व्हाईट सर्कल खाली आहे ते येणार नाही आणि हा जो ॲरो आहे ह्या खालच्या बाजूला टच होत नाही आहे, हा टच नाही होणार, म्हणजे पर्याय क्रमांक फक्त 2 तुम्हाला या प्रश्नासाठी उत्तर मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. हा क्वेश्चन अतिशय इंटरेस्टिंग आहे. विद्यार्थ्याने आपल्या मित्राला चिठ्ठीत एक संदेश लिहिला. आता इथे ABCD सारखं काहीतरी लिहिलेलं आहे आणि त्यातील संदेशाचे विसंकेतन, म्हणजे त्याला जर डिकोड केलं आपण, डिकोडिंग केलं त्या संकेताला, तर लेट्स कीप अवर रिलेशनशिप असे असेल. तर DMBEJIJ चे योग्य विसंकेतन, म्हणजे तुम्हाला डिकोड करायचं आहे या दिलेल्या शब्दाला आणि दर्शवणारा पर्याय सांगायचा आहे. तर बघा, इथं फक्त एक हिंट आहे. हा जो ॲपॉस्ट्रॉफी लागलेला आहे लेट्सवर, जो LET T झाल्यानंतर ॲपॉस्ट्रॉफी लागलेला आहे, तो ॲपॉस्ट्रॉफी इथं ह्या संकेतांक जो दिलेला आहे त्याच्यात पहा ॲपॉस्ट्रॉफी. तर ॲपॉस्ट्रॉफीवरूनच तुम्हाला या क्वेश्चनला अप्रोच करायचा आहे. आता बघा, पहिला क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन काय दिलेलं आहे, DMBEJIJ याला आपल्याला डिकोड करायचं आहे. तर D साठी तुम्हाला कोड काय मिळतो ते पहा. ॲपॉस्ट्रॉफी झाल्या तुम्हाला इथे D मिळेल. तर आता ह्या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफी झाल्यानंतर काय आहे, S, म्हणजे D साठी तुम्हाला S मिळेल. M कुठे आहे बघा, आता या संकेतांकामध्ये M शेवटून 3 नंबरला आहे, तर शेवटून 3 नंबरला कोणता आहे, तर H, म्हणजे SH झाल्यानंतर B साठी काय येईल बघा. आता हे DE झाल्यानंतर BB आहे, तर D म्हणजे ॲपॉस्ट्रॉफीनंतर 3 नंबरचा B आहे, तर हे ॲपॉस्ट्रॉफीनंतर SK सोडा E, म्हणजे B साठी E येईल, म्हणजे SHE असणारे हे 2 आहेत 3 आणि 2, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये SHE आहे. आता पुढचा K पण सेम आहे. मग आता H, म्हणजे E साठी पण K येईल आणि J, आता J साठी तुम्ही पहा J वरून तुमचं काय निघेल, तर J कुठं आहे बघा, J म्हणजे हे IIBAJ इथं आहे, तर मग II साठी काय येईल, तर हे II साठी इथं RR येईल आणि J साठी तुम्हाला काय मिळेल, तर आता II झाल्यानंतर 1 2 3 म्हणजे BAJ तिसऱ्या क्रमांकावर जे आहे, म्हणजे हे R सोडा तुम्ही, E सोडा, L सोडा, A सोडा, तर म्हणजे तुम्हाला A मिळेल. E सोडा, L सोडा आणि A मिळेल. I झाल्यानंतर BA सोडून J, तर इकडं I साठी R आहे, तर EL सोडून A, म्हणजे A इथं पर्याय क्रमांक 3 मध्येच आहे. इथं तुम्हाला H लिहिलेलं आहे K झाल्यावर, आणि K झाल्यावर आपल्याला A पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या तुमच्या प्रश्नासाठी उत्तर राहील. पुढील क्वेश्चन्स नंबर सिरीजवर आधारित आहे. या सिरीजमध्ये तुम्हाला सिरीज कम्प्लीट करायची आहे आणि क्वेश्चन मार्कच्या ठिकाणचा पर्याय सांगायचा आहे. तर बघा, ही सिरीजचं लॉजिक काय होतं. सिरीजचं लॉजिक सिरीज मी खाली लिहिलेली आहे. 2, 10, 26, 50 याच्यातील तुम्हाला डिफरन्स काढायचा आहे. 2 आणि 10 मध्ये 8चा फरक येईल, 10 आणि 26 मध्ये 16चा फरक येईल, 26 आणि 50 मध्ये 24चा फरक येईल. म्हणजे खाली जर तुम्ही पाहिलं तर 8चा पाढा तयार होतो आहे. 8 × 8, 8 × 2 = 16, 8 × 3 = 24 आणि 8 × 4 = 32. म्हणजे 50 मध्ये जर 32 ॲड केले तर आपल्याला ह्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणचा अंक मिळेल, तो म्हणजे 82, म्हणजे पर्याय क्रमांक 4 ह्या प्रश्नासाठी तुमचं उत्तर राहील. पुढील क्वेश्चन पाहूयात. पुढील क्वेश्चन पण डायरेक्शन्स आणि डिस्टन्सवरती आधारित आहे. डायरेक्शन आणि डिस्टन्सवरती पण आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे. जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर नसतील तर तो आपला यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. या क्वेश्चनमध्ये दिलेला आहे, श्याम आपल्या घरापासून दक्षिणेला 5 किलोमीटर गेला, त्यानंतर डावीकडे वळून 3 किलोमीटर गेला. श्याम, आता त्या श्यामचं घर इथे आहे समजा, या घरापासून तो दक्षिणेला म्हणजे खाली 5 किलोमीटर गेला, नंतर डावीकडे वळून 3 किलोमीटर गेला, नंतर डावीकडे वळाला आणि 3 किलोमीटर गेला, नंतर परत उजवीकडे वळून 4 किलोमीटर गेला, परत तो उजवीकडे वळून खाली दक्षिणेला जाईल 4 किलोमीटर, गेल्यानंतर पुन्हा उजवीकडे वळून 15 किलोमीटर, म्हणजे आता हा परत उजवीकडे वळून 15 किलोमीटर गेला आणि या ठिकाणावर पोहोचला. या ठिकाणावर पोहोचला तर तो त्याच्या घरापासून किती किलोमीटर अंतरावर आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर त्याचं घर आणि त्याचा शेवटचा पॉईंट यामधील डिस्टन्स तुम्हाला विचारलेला आहे. तर त्याचं घर इथं आहे आणि शेवटचा पॉईंट इथं आहे, तर मी या घराला आणि शेवटच्या पॉईंटला जोडून घेतलं आणि त्याला ए नाव दिलं. आता बघा, हे डिस्टन्स 5 होतं, इथून इथपर्यंत डिस्टन्स 5 होतं,
आणि हे डिस्टन्स तुम्हाला 4 दिलेला आहे, म्हणजे हे 5 आणि हे 4 असं एकूण मिळून हे डिस्टन्स किती होईल, 9, आणि हे टोटल डिस्टन्स तुम्हाला 15 दिलेला आहे, आणि इथं तुम्हाला एवढं डिस्टन्स 3 दिलेलं आहे, म्हणजे उरलेलं इथून इतकं डिस्टन्स तुम्हाला 12 उरेल, म्हणजे हा काटकोन त्रिकोण तयार होतोय ज्याची की हाईट 9 होईल आणि बेस हा 12 होईल, आणि मी कर्ण ए घेतलेला आहे. मग आता आपल्याला काटकोन त्रिकोणानुसारच एची व्हॅल्यू काढावी लागेल, म्हणजे त्याच्या घरापासून ते जो शेवटचा पॉईंट आहे त्याच्यातील अंतर निघेल. मग कर्णवर्ग इको बरोबर पायावर्ग अधिक उंचीवर्ग, हा पायथागोरसचा प्रमेय आपल्या सर्वांना माहीत आहे, त्या प्रमेयानुसारच कर्णवर्ग म्हणजे ए वर्ग बरोबर बी वर्ग अधिक एच वर्ग, एच म्हणजे 9 येईल आणि बी बेस म्हणजे 12 येईल, तर 12चा स्क्वेअर अधिक 9चा स्क्वेअर 144 अधिक 81 बरोबर 225, ए वर्ग बरोबर 225, तर एची व्हॅल्यू तुम्हाला 15 मिळेल. 15 म्हणजे त्याच्या घरापासून त्याच्या शेवटच्या पॉईंटपर्यंतचं आन्सर राहील. तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नासाठी तुमचं उत्तर राहील. पुढचा क्वेश्चन बघा. 6 सेमी बाजू असलेला घनाकार ठोकळा सर्व बाजूंनी लाल रंगात रंगविला आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी जो ठोकळा मी घेतलेला आहे क्यूब, तो सगळ्या बाजूंनी लाल रंग नाही आहे, तर तुम्ही कन्सिडर करा की सगळ्या बाजूंनी एकच रंग दिलेला आहे त्याला, तो व्यवस्थित मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी हा क्यूब घेतलेला आहे, त्याला सगळ्या बाजूंनी एकाच रंगाने रंगवलेला आहे असं तुम्हाला समजायचं आहे. तो व्यवस्थित कापून त्याचे प्रत्येकी 2 सेंटीमीटर बाजू असलेले घनाकृती ठोकळे बनवले, तर प्रत्येक 2 बाजूंनी लाल रंग असलेले किती ठोकळे असतील असं तुम्हाला विचारलेलं आहे. आता हा 6, आता हा समजा 1, 2, 3 2-2 असे आपण ठोकळे छोटे छोटे तयार केले, तर हा पूर्ण त्याचे 6 सेंटीमीटर आहे, आणि हे 1, 2, 3 म्हणजे 2-2 सेंटीमीटरचे 3 ठोकळे असे जर तयार केले, आणि सर्वांना एक कलर आहे, इथं तुम्हाला एकच कलर आहे असं कन्सिडर करा, इथं मला 3 कलर घ्यावे लागलेले आहेत, तुम्ही समजा तिथं एक कलर दिलेला आहे तुम्हाला, आपण मग काय होईल, तर त्याला आपण 2-2 सेंटीमीटरनं जर कापलं तर फक्त 2 बाजूंना लाल कलर असलेले ठोकळे तुम्हाला सांगायचे आहेत. तर बघा, आता इथे जर आपण काढलं तर हे 3 ठोकळे होतील, एक वरचा, एक या डाव्या हाताचा आणि एक उजव्या साईडचा, तर असे एकूण मिळून 3 होतील, पण तुम्हाला 2 साईडला त्याचा कलर पाहिजे, म्हणजे तुम्हाला फक्त आणि फक्त मधला चूज करावा लागेल, म्हणजे मधला जो ठोकळा आहे त्यालाच वर एका साईडला आणि एका बाजूला कोणत्या तरी उजव्या किंवा डाव्या बाजूलाच असणार आहे. एक लक्षात घ्या, इथे तुम्हाला एकच कलर दिलेला आहे, तिन्ही बाजूला एक कलर देऊन असा ठोकळा तयार करून तुम्हाला दिलेला असेल, तर बघा हे जे कॉर्नरचे जे असतील ना, तर त्याला 3 बाजू असतील, एक वरची, एक दुसऱ्या 2 बाजूच्या 2, तर कॉर्नरचे तर गेले, म्हणजे तुम्हाला फक्त मधले धरावे लागतील. आता हा जो सेंटरचा आहे, सेंटरला फक्त 1 आहे, याला 2 नाही आहेत, तर हा पण सोडावा लागेल, म्हणजे 1, 2, 3 आणि हा सेंटरचा खालचा 4, म्हणजे असे एका पॅरल एका लेअरमध्ये तुम्हाला 4 मिळतील ठोकळे, तर 3 लेअरचे 12 ठोकळे असे होतील. आपण क्यूब कटिंगवर पण व्हिडिओ लवकरच घेणार आहोत, तर तुम्ही चॅनलला भेट देत चला नवीन नवीन व्हिडिओसाठी. पुढचा क्वेश्चन पाहूयात. गोपाळच्या पुढे 3 मुले सोडून त्या रांगेत 8 मुले उभी आहेत, आणि गोपाळच्या मागे 5 मुले सोडून त्याच रांगेत 12 मुले उभी आहेत, तर त्या रांगेत एकूण मुले किती आहेत. आता बघा, हा जी म्हणजे मी गोपाळ लिहिलेला आहे, गोपाळच्या पुढे 3 मुले सोडून, आता 1, 2, 3 सोडून 8 जण आहेत, आणि गोपाळच्या मागे 1, 2, 3, 4 आणि 5 सोडून 12 जण आहेत, तर एकूण मुले किती आहेत त्या रांगेत ते सांगायचं. आता बघा, गोपाळच्या पुढे 3 सोडून 8 म्हणजे हे 8 आणि हे 3, 8, 9, 10, 11 11 आणि गोपाळ 1, 12 12 आणि हे 5, 17 17 आणि 12 किती होणार, तर 29. गोपाळच्या पुढं 3 सोडून 8 म्हणजे हे 8 आणि हे 3, 11 11 अधिक गोपाळ स्वतः 1, 12 12 अधिक गोपाळच्या मागचे 5, 17 आणि हे मागचे 5 सोडून जे 12 होते ते 12, 17 अधिक 12, 29. अतिशय सोपा असा क्वेश्चन आहे हा. तर पर्याय क्रमांक 4 या प्रश्नासाठी तुमचं उत्तर राहील. तर पुढचा क्वेश्चन पाहूयात. या क्वेश्चनमध्ये 43, 91 या संख्येतील 4 व 1 याच्या स्थानिक किमतीची बेरीज तुम्हाला सांगायची आहे. ह्या अतिशय सोपा क्वेश्चन आहे. 4 ची स्थानिक किंमत 4000 येईल आणि 1 ची स्थानिक किंमत 1, म्हणजे 4000 अधिक 1 म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नासाठी तुमचं उत्तर राहील. पुढचा पण क्वेश्चन अतिशय सोपा क्वेश्चन आहे. 11.9 × 1.05 याचा तुम्हाला गुणाकार करायचा आहे. तर हे पॉईंट कन्सिडर करू नका, 119 × 105 याचा गुणाकार करा, आणि पॉईंट किती डिजिट नंतर येईल हेच पहा फक्त.
म्हणजे 119 मध्ये एक डिजिट नंतर पॉईंट दिलेला आहे आणि 1.05 मध्ये दोन डिजिट नंतर पॉईंट, म्हणजे एकूण गुणाकारात तुमच्या 3 डिजिट नंतर पॉईंट येईल. याचा गुणाकार येतो 119 गुणिले 105. पॉईंट सोडून जर तुम्ही गुणाकार केला तर 12495 हा गुणाकार येईल आणि पॉईंट हा तुमचा 3 डिजिट नंतर, म्हणजे 12.495 पर्याय क्रमांक 1 या प्रश्नासाठी तुमचं उत्तर राहील. पुढचा क्वेश्चन्स या क्वेश्चनमध्ये दिलेला आहे, सीमाकडे असलेल्या 540 आंब्यापैकी 120 आंबे विकले, 57 आंबे खराब झाले, 24 आंबे विकताना अधिक गेले, तर तिच्याकडे किती आंबे शिल्लक राहिले? तर 120 विकलेले अधिक 57 खराब झालेले अधिक 24 विकताना अधिक गेलेले जास्तीचे गेलेले यांची सगळ्यांची बेरीज करा तर 201 येईल आणि या 201 एकूण 540 आंब्यांमधून जर वजा केलं तर 339 आंबे तिच्याकडं शिल्लक राहतील. पुढचा क्वेश्चन पाहूयात. या क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिलेला आहे, हा शेकडेवारीवर आधारित क्वेश्चन आहे, हा सरळ व्याजावर आधारित क्वेश्चन आहे. दसादसे 5 रुपये दराने काही रकमेवर 2 वर्षासाठी सरळ व्याज 50 रुपये होते, तर त्याच दराने 2 वर्षासाठी त्याच रकमेवर चक्रवाढ व्याज किती? तर बघा, सरळ व्याजाचं सूत्र सिंपल इंटरेस्ट इक्वल्स टू पी इंटू पी आणि प्रिन्सिपल, प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल गुणिले आर म्हणजे दर, टी म्हणजे वेळ, मुद्दल गुणिले दर गुणिले वेळ अपॉन 100. तर SI सिंपल इंटरेस्टसाठी हा फॉर्म्युला आहे. तुम्हाला सिंपल इंटरेस्ट दिलेला आहे 50, दर दिलेला आहे 5 आणि 2 वर्षासाठी म्हणजे वेळ दिलेली आहे 2. तर तुम्हाला याच्यावरून तुम्हाला प्रिन्सिपल काढावे लागेल. प्रिन्सिपल किती येईल तर 50 व्हॅल्यू ठेवून द्या जशा तशा आणि कॅल्क्युलेट करायला प्रिन्सिपल तुम्हाला 500 मिळेल. आता या 500 जो प्रिन्सिपल 500 रुपये आला, या 500 रुपयावर 5% दरानंच 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट सांगायचं, हा तुम्हाला सिंपल इंटरेस्ट दिला त्याच्यावरून तुम्ही प्रिन्सिपल काढलं. आता ह्या प्रिन्सिपल या 500 रुपयावर 5% दरानंच 2 वर्षासाठी कंपाऊंड इंटरेस्ट चक्रवाढ व्याज किती होईल हे तुम्हाला सांगायचं आहे. याच्यासाठी एक पद्धत आहे जी तुम्हाला कुठेच मिळणार नाही, ही एक्झाम गाईडची स्वतःची मेथड आहे. या मेथडनं तुम्ही अप्रोच कराल चक्रवाढ व्याज तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीनं आणि अतिशय सोपा जाईल, समजायला पण अतिशय कठीण जाणार नाही. तर ही मेथड काय आहे मी तुम्हाला सांगतो. तर या मेथडमध्ये तुम्हाला या प्रकारे असे बॉक्स करून घ्यायचे आणि इथं एक लक्षात ठेवा, इथं 2 वर्षासाठी दिले असल्यामुळे 2 वर्षासाठी तुम्हाला 11 चा स्क्वेअर लक्षात ठेवायचा. 11 चा स्क्वेअर 121 होतो, तर ते 121 तुम्हाला या पद्धतीनं असं इथं बॉक्समध्ये लिहून घ्यायचे. 121 2 वर्षासाठी आहे मी सांगतोय, 2 वर्षासाठी असेल तरच ही मेथड वापरा. 3 वर्षासाठी दुसरी मेथड आहे, ती तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट चॅप्टरमध्ये आपण पाहू. तर इथे बघा 121 121 असं लिहायचं. आता ही जी प्रिन्सिपल 500 आलेला आहे हा या बॉक्समध्ये इथं लिहून घ्यायचा 500. मग आता बघा 500 किती होतात 5%, तर 10% 500 50 होतील, 5% 5% किती होतील तर 25. तर 25 इथं लिहा आणि 25 परत 5% काढायचे आहेत तुम्हाला. 25 10% किती होणार, तर 2.5 आणि 25 जर परत तुम्हाला 5% काढायचे आहे तर 1.25 हे तुमचं उत्तर राहील 25 5%. आता तुम्हाला काय काढायचं आहे, चक्रवाढ व्याज. तर हे जे वरचं प्रिन्सिपल सोडून द्या, प्रिन्सिपलची लाईन सोडून द्या, खाली 25 आलेलं आहे, 25 गुणिले 2 50 होतील आणि 50 हे 1.25 गुणिले 1 म्हणजे 1.25 म्हणजे हे 50 अधिक 1 51.25 म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नासाठी तुमचं उत्तर राहील. काही नाही, पहिलं सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला यूज करून तुम्हाला प्रिन्सिपल काढावे लागेल आणि प्रिन्सिपल काढल्यानंतर ही मेथड फक्त 2 वर्षासाठी वापरायची. 121 असं लिहायचं, 11 चा स्क्वेअर 121 असा लिहायचा. इथं तुम्हाला हे प्रिन्सिपल आलेलं जे आहे ते ठेवावं लागेल. आता त्या प्रिन्सिपलचं तुम्हाला 5% दरानं काढायचं, 10% 500 होतील, त्याचं 5% 25 आणि 25 5% काढायचं 1.25 असं येईल. मग ह्या 25 गुणिले 2 आणि 1.25 गुणिले 1 यांची बेरीज करायची, 25 दुनी 50 1.25 म्हणजे 51.25 या प्रश्नासाठी तुम्हाला उत्तर मिळेल. आयताची लांबी निम्मी व रुंदी तिप्पट केली तर त्या आयताचं क्षेत्रफळ किती टक्क्यांनी बदलेल? टक्केवारी तुम्हाला बदलण्याची टक्केवारी चेंज परसेंटेज चेंज सांगायचं आहे. तर आयताची लांबी, तर पहिल्यांदा आयताचं आयताला रेक्टँगल म्हणतात. एरिया ऑफ रेक्टँगल काय असेल तर लेंथ इंटू ब्रेड्थ, लांबी गुणिले रुंदी हे आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र झालं. आता त्याची लांबी आपण निम्मी केली म्हणजे हाफ केली आणि रुंदी तिप्पट केली म्हणजे थ्राईस केली. तर बघा
एरिया ऑफ रेक्टैंगल काय येईल, एल बाय टू गुणिले थ्री बी, कारण लांबी हाफ केलेली आहे आणि रुंदी ही तिप्पट केलेली आहे, म्हणजे एरिया ऑफ रेक्टैंगल काय बनेल तर एल बाय टू गुणिले थ्री बी। मग आता याच्यातील फरक किती येईल, तर चेंज याचा चेंज किती येईल, तर थ्री एल बाय टू वजा एल बाय एल बी, थ्री एल बाय टू म्हणजे दुसरा जो एरिया आलेला आहे त्याच्यातून जो पहिला एरिया जर आपण मायनस केला तर एल बाय टू उरेल, हा चेंज राहील। आता हा चेंज कशावर झाला, हा चेंज ओरिजिनल एरिया होता त्या एरियावर झाला, तर म्हणजे पर्सेंटेज चेंज किती हे तुम्हाला काढायचं आहे। तर पर्सेंटेज चेंज म्हणजे एल बी छेद दोन, म्हणजे हा जो एरिया आलेला आहे तो कशावर झाला, तर त्याच्या छेदस्थानी एल बी येईल, म्हणजेच मी इकडे बाजूला लिहिलं एक छेद एल बी गुणिले शंभर, म्हणजे एल छे एल बी कॅन्सल होईल आणि शंभरला जर दोननं डिवाइड केलं तर तुम्हाला उत्तर पन्नास मिळेल। पण हा पन्नास टक्के वाढ का पन्नास टक्के घट हे तुम्हाला ठरवावं लागेल। तर इकडे बघा, हा जो नवीन एरिया आलेला आहे थ्री एल बाय टू, हा जुन्या एरियापेक्षा काय आहे तर मोठा आहे, तर मोठा असल्यामुळं ही तुम्हाला पन्नास टक्के वाढ मिळेल, म्हणजे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नासाठी तुमचं उत्तर राहील। पुढील प्रश्न पाहू, हेमंतच्या वजनामध्ये सत्तावीस मिळवल्यास उत्तर त्र्याण्णव येते, अतिशय सोपा क्वेश्चन आहे हा, तर त्याच्या वजनातून सत्तावीस वजा केल्यास उत्तर काय मिळेल। आता सिंपल आहे, एक्स हे हेमंतचं वजन समजा, त्याच्यात जर सत्तावीस ॲड केले तर आपल्याला त्र्याण्णव मिळेल, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू सत्तावीस त्र्याण्णवमधून वजा करून सहासष्ट मिळेल, म्हणजे एक्स हे हेमंतचं वजन सहासष्ट झालं, तर सहासष्टमधून परत सत्तावीस वजा केले तर आपल्याला एकोणचाळीस मिळेल। अतिशय सोपा क्वेश्चन आहे, तर पर्याय क्रमांक एक या प्रश्नासाठी तुमचं उत्तर राहील। पुढील क्वेश्चन, एका कारमधील सहा लोकांचे सरासरी वजन पस्तीस किलो होते, रमेश कारमध्ये बसल्यानंतर सरासरी एकने वाढली, तर रमेशचे वजन किती। सिंपल क्वेश्चन आहे, आता बघा, सहा लोक होते आणि त्यांचं सरासरी वजन पस्तीस होतं, म्हणजे सहा गुणिले पस्तीस जर केलं तर तुम्हाला त्याची एकूण वजन मिळेल, सहा गुणिले पस्तीस करा तर दोनशे दहा, हे तुम्हाला एकूण वजन सहा लोकांचं मिळेल। आता रमेश वाढला म्हणजे लोक किती झाले, तर त्या कारमध्ये लोक सात झाले, तर सरासरी एकने वाढली, सरासरी पहिली होती पस्तीस म्हणजे आता होईल छत्तीस आणि लोक झाले सात, म्हणजे सात गुणिले छत्तीस केलं तर तुम्हाला नवीन वजन मिळेल, सात जणांचं एकूण वजन दोनशे बावन। आता सात जणांचं एकूण वजन दोनशे बावन आहे, सहा जणांचं एकूण वजन दोनशे दहा आहे, रमेशचं वजन किती, तर हे मायनस करा, दोनशे बावन मायनस दोनशे दहा बेचाळीस, हे सुद्धा तुम्हाला करायची गरज नव्हती। आता इथं तुम्हाला सरळ समजलेलं आहे की पहिली सरासरी छत्तीस आहे पस्तीस आहे आणि एकने सरासरी वाढली रमेश आल्यामुळे, मग रमेश आला म्हणजे रमेशच्या वजनात रमेशनी पूर्णच पहिले सहा आणि रमेश एक सात या सात लोकांसाठी प्रत्येकाचं एक किलोग्रॅमनं वजन वाढवलेलं आहे, म्हणजे प्रत्येकाचं एक किलोग्रॅमनं वाढवलं तर सात जणांचं किती, सात, म्हणजे पस्तीस पहिल्या सरासरीत हे जर आलेलं सात वजा म्हणजे ॲडिशन केलं असतं तर तुम्हाला बेचाळीस उत्तर मिळालं असतं। रमेश आल्यामुळे प्रत्येकाचं वजन एक किलोग्रॅमनं वाढेल, म्हणजे सात जणाचं सात किलोग्रॅम, तर पस्तीस किलोग्रॅममध्ये ॲडिशन करा तर बेचाळीस उत्तर येऊन जाईल, किंवा या पद्धतीनं केलं मी खाली सांगितल्याप्रमाणे तर तसंही चालेल। पुढचा क्वेश्चन पाहूयात, काही नाही, इथं पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आणि एकशे पाचमध्ये याची ॲडिशन करायची, कंचे भागू बेव हा रूल इथं वापरायचा आहे। तर पंधरा गुणिले पंधरा म्हणजे दोनशे पंचवीस, पंधराचा वर्ग अधिक एकशे पाच म्हणजे दोन तीनशे तीस, हे तुमचं या प्रश्नासाठी उत्तर राहील। पुढील क्वेश्चन, शीतल आपल्या मासिक पगाराच्या दहा टक्के रक्कम कपड्यावर खर्च करते, शिल्लक रकमेपैकी दहा टक्के रक्कम प्रवासावर खर्च करते, जर तिचा पगार सहा हजार रुपये असेल तर तिची बचत किती रुपये असेल। सिंपल क्वेश्चन आहे, तिचा पगार किती आहे सहा हजार रुपये, तिनं कपड्यावर खर्च किती केला तर दहा टक्के, सहा हजाराचे दहा टक्के कसे, दहा टक्के म्हटलं तर एक शून्य काढून टाकायचा म्हणजे सहाशे रुपये, सहाशे रुपये हे तिनं कपड्यावर खर्च केले, मग रिमेनिंग उरले किती तिच्याकडं तर पाच हजार चारशे रुपये उरले। समजत नसेल तर खाली सांगतो, सहा हजाराचे दहा टक्के किती, सहा हजाराचे दहा टक्के सहाशे रुपये मी सांगितलं होतं अगोदर, पण सहा हजाराचे दहा टक्के जर काढायचे असतील तर एक शून्य काढा, एक टक्का काढायचा असेल तर दोन शून्य काढा, सहा हजाराचे दहा टक्के सहाशे, तर आता उरलेले रिमेनिंग किती राहिले त्याच्याकडं पैसे, तिच्याकडं पाच हजार चारशे रुपये राहिले। आता त्या रिमेनिंग उरलेल्या पाच हजार चारशेपैकी दहा टक्के तिनं प्रवासावर खर्च केले, आता पाच हजार चारशेचे दहा टक्के किती तर पाचशे चाळीस येणार, एक शून्य काढून टाका फक्त। हे बघा, इथं पण तेच केलेलं आहे, पाच हजार गुणिले दहा डिवाइड बाय शंभर, म्हणजे पाच हजार पाचशे चाळीस हे तुम्हाला उत्तर मिळेल, पाच हजार चारशेचे दहा टक्के, तर तिची बचत किती। मग आता हे पाचशे चाळीस परत तुम्हाला सबट्रॅक्ट करावं लागतील पाच हजार चारशेमधून, तर उरलेली बचत तिची
4,860 रुपये होईल. अतिशय सोपा क्वेश्चन आहे. पुढील क्वेश्चन पाहू. या क्वेश्चनमध्ये तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं आहे 20 × 0.0022. तर याचं खरं उत्तर हे तुम्हाला 0.044 मिळेल. म्हणजे आता हे 20 वरचं 10 काटलं तर इथं येईल आणि 22 × 44 म्हणजे 0.044 मिळेल. पण इथं तसं तुम्हाला उत्तर दिसणार नाही. तर 0.04 म्हणजे 0.04 इथं तुम्हाला दोन पर्याय क्रमांकमध्ये दिसू शकतं. म्हणजे हा पर्याय क्रमांक 2 हा लॉजिकली असू शकतो. म्हणजे ॲक्च्युअल 0.044 उत्तर येईल. पण इथं हे मध्ये 8 दिल्यामुळं थोडंसं कन्फ्युजन होत आहे. बाकीचे पर्याय तर मॅच पण होत नाहीत कारण पॉईंट मागेपुढे आहे. तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नासाठी तुमचं उत्तर असू शकतं. पण हे 0.08484 दिलेलं आहे. 0.044 या प्रश्नासाठी तुमचं उत्तर येईल. या प्रश्नामध्ये दोन नळ दिलेले आहे, ए आणि बी. ते स्वतंत्रपणे चालू केल्यास अनुक्रमे 36 तासात व 45 तासात एक हौद पूर्ण भरतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर तोच हौद किती वेळात भरेल असं तुम्हाला विचारलेलं आहे. हा प्रश्न थोडासा किचकट आहे, जास्त नाही. जर तुमचे वर्क आणि टाईमचे कन्सेप्ट क्लिअर असतील तर हा क्वेश्चन सोडवायला तुम्हाला काही अडचण जाणार नाही. तर बघा हा क्वेश्चन सॉल्व कसा करायचा. दोन नळ दिलेले आहेत आणि अनुक्रमे 36 आणि 45 तासात एक हौद पूर्ण भरतात. तर ए हा एका तासात किती भरतो, तर 1/36 हौद भरतो एका तासात. 36 तासात पूर्ण भरतो तर एका तासात 1/36 भरेल. बी हा 1/45 भरेल एका तासामध्ये. तर दोघं मिळून एका तासात किती भरतील, ए अधिक बी? तर 1/36 + 1/45 म्हणजेच आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 45 वर जातील 45 × 36 वर येईल. 45 + 36 = 81 आणि खाली ह्यांचं मल्टिप्लिकेशन काही नाही, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. तर इथं किती राहिलं, 9 जर भाग दिला तर 9×9 = 81 आणि 9×4 = 36 म्हणजे वर 9 आणि खाली 180. 45 × 4 परत 180 होईल. आता ए अधिक बी 9/180 म्हणजेच काय येणार, 1/20 म्हणजे आता 1/20 तुम्हाला उलटं करायचं असतं. म्हणजे 20 तासात हे ए अधिक बी, ए आणि बी दोघंही मिळून 20 तासात ते आहोत पूर्ण भरतील. पुढचा क्वेश्चन पाहू. पुढच्या क्वेश्चनमध्ये हा ट्रेनवरती आधारित क्वेश्चन आहे. एक अगगाडी 12 किलोमीटर अंतर 10 मिनिटात पूर्ण करते. जर ती दूरध्वनी ऑफिस 6 सेकंदात पार करत असेल तर अगगाडीची लांबी किती. आपण ट्रेनवरती पण एक व्हिडिओ बनवणार आहोत, तो पण तुम्ही पाहून घ्या, काही दिवसात तो अपलोड होईल. तर या प्रश्नामध्ये तुम्हाला 12 किलोमीटर अंतर कापते 10 मिनिटात असं सांगितलेलं आहे. एक आगगाडी 12 किलोमीटर अंतर 10 मिनिटात पूर्ण करते. आता परत आता इकडे बघा, इथं मिनिटं दिलेले आहेत, इथं सेकंद दिलेले आहेत आणि इथं किलोमीटर दिलेलं आहे. तर तुम्हाला पूर्ण एकक हे जे युनिट आहेत ते एका युनिटमध्ये आणावं लागेल. म्हणजे आता इथं तुम्हाला मीटरमध्ये विचारलेलं आहे तर मीटरमध्ये आणून घ्या. तर 12 किलोमीटरचं 12,000 मीटर होईल आणि 10 मिनिटाचं सेकंदमध्ये आणून घ्या. 10 मिनिटाचे सेकंद 6 म्हणजे एकूण तुम्हाला स्पीड मिळून जाईल इथून. तर स्पीडचं किती मिळेल, 12,000/6 12 किलोमीटरचं 12,000 मीटर आणि 6 सेकंद म्हणजे 20 मीटर/सेकंद ही त्या ट्रेनची तुम्हाला स्पीड मिळेल. आता ती एका दूरध्वनी ऑफिसला 6 सेकंदात पार करते. तर स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम हा तुम्हाला सूत्र माहीतच असेल. यावरून तुम्हाला डिस्टन्स काढायचं आहे. डिस्टन्स इक्वल्स टू स्पीड इंटू टाईम घ्या. मग स्पीड तर तुम्हाला आलेलं आहे 20 मीटर/सेकंद. एक लक्षात ठेवा, युनिट सेम झाले पाहिजे. युनिट इथं मी मीटर/सेकंद घेतलं तर मग मला पुढचं युनिट सेकंदात होतं म्हणून मी याला मीटर/सेकंदमध्ये कन्वर्ट केलं. पुढचं युनिट जर 6 मिनिट दिलं असतं तर ह्या मिनिटाला मी मिनिटच ठेवलं असतं. युनिट एक करायचं हे एवढं लक्षात ठेवा. 20 × किती होईल मग, 6 × 20 = 120 हे तुम्हाला आन्सर मिळून जाईल. म्हणजे 120 त्या गाडीची लांबी होईल. तर हा शेवटचा क्वेश्चन 270 मीटर हा पण ट्रेनवरती आधारित क्वेश्चन आहे. 270 मीटर लांबीची एक आगगाडी ताशी 120 किलोमीटर वेगाने धावते व विरुद्ध दिशेने ताशी 80 किलोमीटर वेगाने येणाऱ्या दुसऱ्या आगगाडीस 9 सेकंदात पार म्हणजे ओलांडते. तर दुसऱ्या गाडीची लांबी किती असं तुम्हाला विचारलेलं आहे. म्हणजे एका गाडीची लांबी दिली आणि तिची स्पीड दिलेली, दुसऱ्या गाडीची स्पीड दिली आणि लांबी विचारलेली आहे. तर याच्यात काय करायचं, आता बघा हे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने आगगाड्या धावतायत. तर एकमेकाच्या विरुद्ध दिशेने जेव्हा धावतात तेव्हा तुम्हाला त्यांची ॲडिशन करावी लागते. तर बघा, व्हेन अपोजिट म्हणजे अपोजिट डायरेक्शनला जर जात असतील एकमेकाच्या तर ॲव्हरेज स्पीड काय येईल, त्यांची प्लस करा. हे 120 किलोमीटर अधिक 80
अपोजिट असेल तर सेम असेल तर मायनस करतो आपण, अपोजिट असेल तर 120 अधिक 80 बरोबर 200 किलोमीटर म्हणजे प्लस करा तर तुम्हाला 200 किलोमीटर मिळेल। मग आता 270 मीटर लांबीची गाडी आहे तर मग याला पण आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल कारण बाकीचे युनिट तुम्हाला मीटर आणि सेकंदमध्ये दिलेलं आहे। तर 200 किलोमीटरला मीटरमध्ये करण्यासाठी तुम्हाला 5/18 त्याला गुणावं लागेल म्हणजे 200 × 5/18 जर केलं तर 500 मीटर पर सेकंद हे तुमचं मीटर पर सेकंदमध्ये तुम्हाला ॲव्हरेज स्पीड मिळेल। मग स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम म्हणजेच डिस्टन्स इक्वल्स टू स्पीड इंटू टाईम हे सूत्र, या सूत्रात तुम्हाला प्रत्येक व्हॅल्यू ठेवायची। आता तुमच्याकडे 500/9 मीटर पर सेकंद स्पीड आलेली आहे तर स्पीडच्या ठिकाणी ठेवून द्या 500/9 आणि टाईम दिलेला आहे 9 सेकंदात ओलांडते म्हणून मग टाईमच्या ठिकाणी 9 ठेवा। तर डिस्टन्स आता हे 500/9 आता हे उलटं लिहिण्यात आलेलं आहे इथं गुणिले 9 टाईम बरोबर डिस्टन्स किती, डिस्टन्स एक हे 270 आणि जी दुसरी आगगाडी आहे तिची कन्सिडर करा एक्स लांबी आहे, पहिल्या आगगाडीची लांबी 270 अधिक दुसऱ्या आगगाडीची लांबी एक्स बरोबर हे स्पीड 500/9 आणि हे टाईम 9 सेकंद। तर मग याचं हे 9 9 कॅन्सल होईल आणि 500 मधून 270 वजा होतील तर एक्स बरोबर 230 हे या प्रश्नासाठी तुम्हाला उत्तर मिळेल। हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल अशी मी अपेक्षा करतो। या व्हिडिओमध्ये थोडेसे क्वेश्चन काही लेंदी होते ते तुम्हाला अतिशय व्यवस्थित समजून घ्यावे लागतील, परत एकदा तुम्ही व्हिडिओ किंवा क्वेश्चन पाहू शकता। पुढील व्हिडिओमध्ये भाग 2 आपण उर्वरित 10 क्वेश्चन डिस्कस करणार आहोत। तुम्हाला मी सांगितलेलं आहे आपण तलाठी भरतीसाठी एक टेस्ट सिरीज सुरू करणार आहोत ज्याची की PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळेल आणि त्याच PDF मधील जे प्रश्न आहेत ते तुम्हाला व्हिडिओमार्फत यूट्यूब चॅनलवर प्रोव्हाइड केले जातील। तर तुम्ही टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून घ्या आणि यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल तर नेक्स्ट व्हिडिओ पण पाहायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला जर तुमचा एखादा व्हॉट्सअप ग्रुप असेल, शैक्षणिक व्हॉट्सअप ग्रुप असेल तर त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये द्या म्हणजे जेणेकरून आमचा कोणीही स्टाफ मेंबर त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करू शकतो आणि तुम्हाला तिथल्या तिथंच तुम्हाला सहकार्य करू शकतो। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुमची जी शैक्षणिक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे ती आम्हाला कमेंटमध्ये पोस्ट करायची आहे जेणेकरून आमचा एखादा स्टाफ मेंबर त्यामध्ये ॲड करून तुम्हाला तिथं सहकार्य करू शकेल। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा जेणेकरून त्याचा सर्वांना फायदा होईल आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।